किती धमाल आहे, किती म्हणजे मी इतके हसले, म्हणजे अख्ख्या थिएटरमध्ये माझाच आवाज सगळ्यात जास्त येत असेल आय एम शुअर. खूप दिवसांनी इतका आपल्या आपल्या मातीतला असा हा चित्रपट बघितला. कोल्हापूरची भाषा, कोल्हापूरच्या भाषेचा लहेजा आणि तिथली माणसं ही इन जनरल, पण प्रत्यक्षात भेटणं आणि स्क्रीनवरही त्यांना बघणं हा एक वेगळाच आनंद आहे. आणि खूप खूपच जास्त एंटरटेनिंग चित्रपट आहे. माझी जवळची आणि अत्यंत लाडकी मैत्रीण पर्ण पेठे हिच्यासाठी खरं तर मी आज इथे आली आहे. माझी जवळजवळ 15-16 वर्षांपासूनची आमची मैत्री आहे आणि तिचा कुठलाही चित्रपट ह्याच्यात ती अत्यंत 100% झोपून काम करते. आणि तसाच हाही अनुभव होता. फार सुंदर काम केलं आहे पर्णनी आणि सुमितनी पण फार सुंदर त्याच्या सर्व भूमिका निभावल्या आहेत. दिग्दर्शन आणि अभिनयसुद्धा असं वाटलंच नाही की त्याचा पहिला चित्रपट आहे. बॅकग्राऊंड स्कोर खूप छान आहे अवी लोहारचं. त्याच्यानंतर संगीत खूप सुंदर आहे. सगळी गाणी खूप जास्ती कॅची आणि मेलोडियस आहेत. सो मला खूप छान वाटलं. मी खूप दिवसांनी इतका एंटरटेनिंग चित्रपट बघितला आणि कोविड काळातला असा हा चित्रपट म्हणजे आणि त्यावर इतका फन टेक असू शकतो. कारण तो काळ आपल्या सगळ्यांसाठीच खूप भीषण होता, पण त्याच्यात एक अशी एक एखादी फनी स्टोरी ही होऊ शकते हे खरंच ह्या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. नक्की बघा, आवर्जून बघा. म्हणजे तुम्हाला आयुष्यातले 2.5 तास एंटरटेनमेंट हवी असेल तर प्लीज 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 बघा विषय हार्ड. खूप कमाल आहे विषय हार्ड आहे खरं तर बघायला गेलं. आणि कोल्हापूरचा विषय आमच्या गावाकडचा विषय आहे, त्यामुळे माझ्या मते जसा सिनेमा बघून माझा विषय हार्ड झाला आहे ऑलरेडी, तसं सगळ्यांचं होणार आहे ही माझी गॅरंटी आहे. त्यामुळे उद्यापासून थिएटरमध्ये लागणार आहे विषय हार्ड. आणि कमाल कामं झाली आहेत, म्हणजे मी सांगू शकत नाही. माझ्या मित्राचीच फिल्म आहे. सुमितने स्वतः डिरेक्ट केलेली आहे, प्रोड्यूस पण त्यानेच केलेली आहे आणि तो स्वतः ॲक्ट करतो आहे. लिहिली पण त्यानेच आहे. सो वन मॅन शो आहे तो. आणि पर्णनी खूप क्यूट काम केलं आहे आणि खूप छान दिसते आहे पर्ण. माझ्यामध्ये कोल्हापुरी तिने पहिल्यांदा बोलली आहे, त्यामुळे मजा आली मला. माझ्याच गावाकडचं कोणीतरी बोलते सो बघायला पण मजा आली. आणि सगळ्यांचीच कामं खूप खूप भारी झाली आहेत. आणि नेमका काय विषय हार्ड आहे हे खरं तर शेवटपर्यंत नाही समजत, पण कळेल तुम्हाला की जशी फिल्म तुम्ही बघत जाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय विषय हार्ड आहे नेमका. सो मला तर खूप 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 आवडली आहे, खूप आवडली. 5 पैकी किती स्टार्स देशील? अरे 5 out of 10 माझ्या मते. इतकी कमाल फिल्म आहे आणि मराठी मातीतली आहे. माझ्या मते आपण थोडं ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागाचा खूप वापर केलेला आहे, भाषेचा आहे आणि कोल्हापुरी लँग्वेजचे पण काही काही शॉर्ट्स त्याच्यात आहेत की जसे त्यांनी प्रमोशनसाठी यूज केले होते. सो असे बरेच आहेत आणि माझ्या मते 5 out of 10 आहेत माझ्याकडून. मला अत्यंत आवडतो आहे. आपल्या मराठी चित्रपट सृष्टीची एक खासियत आहे की पठडीच्या बाहेरचे चित्रपट नेहमी आपल्याला बनवायला आणि बघायलाही आवडतात आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता विषय हार्ड मी जो सिनेमा बघतो आहे. आणि त्यात अर्थात सुमित आणि पूर्ण यांनी तर अप्रतिम कामं केलेली आहेत. पण मला विशेष दाद द्यायची आहे ही बाकीच्या सगळ्या स्टारकाशी. याच्यात आपण नावाजलेले चेहरे जर शोधत असू तर तसे नसतील, पण त्या त्या सिच्युएशनला, त्या त्या कथानकाला, त्या त्या स्टोरीला इतके करेक्ट बसलेली सगळी कास्टिंग झालेली आहे आणि सगळे कुठेही तुम्हाला कुठे नवखेपणा जाणवू देत नाही आहेत. इतक्या जबरदस्त पद्धतीने त्यांनी या सिनेमामध्ये त्यांचा वावर दाखवला आहे. हसून हसून आमची पूर्णपणे वाट लागत होती. विशेष मी उल्लेख करतो, मला त्यांचं नाव माहीत नाही पण पोलीस पाटलांचं ज्यांनी काम केलं आहे अप्रतिम, म्हणजे अख्खं ऑडिटोरियम त्यांच्या प्रत्येक जवळपास रिॲक्शनला हसतं आहे. आणि अशा पद्धतीचे सिनेमे आपल्याकडे अजूनही बनतात. अजूनही अरे अमुक हिरो असला पाहिजे किंवा हे असलं पाहिजे किंवा त्याचं बजेट असलं पाहिजे किंवा व्हिज्युअल्स असले पाहिजे अशा ह्याच्यामागे न जाता चांगली गोष्ट सांगितली पाहिजे असं अजूनही आपल्या सिनेसृष्टीचा हट्ट असतो. हे अशा पद्धतीचे सिनेमे बघून मला खूप अभिमानास्पद वाटतात. सगळ्यांची कामगिरी अप्रतिम कामं सगळ्यांची झाली आहेत आणि खूप नॅचरलिस्टिक ॲक्टिंग आहे पण तरी एंटरटेनिंग आहे. खूप अवघड असतं, मोठ्या मोठ्या कलाकारांना हे कधी कधी जमत नाही, पण हे सगळेच इतक्या सहजपणे काम करतायत. आणि आय थिंक सुमितलाही दाद दिली पाहिजे कारण लेखन दिग्दर्शन या सगळ्यांकडनं हा हे सगळं ॲक्टिंग त्याच्याकडनं काढून घेणे, हा अभिनय काढून घेणे हे सुद्धा दिग्दर्शकासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि पर्ण तर जबरदस्तच असेल अगदी, म्हणजे तिच्या पहिल्या फिल्मला मी असिस्टंट होतो त्यामुळे तेव्हापासून मी तिचं काम बघतोय. त्यामुळे अर्थात तिच्यासाठी मी बघायला आलो, बाकी सगळ्यांमुळे एन्जॉय केलं.
प्रेक्षकांना वेगळं आव्हान करायची काही गरज नाही आहे, कारण चांगले चित्रपट असतील, चांगल्या आशयाचे चित्रपट असतील तर आपण नक्कीच ते आवर्जून ते बघतो आणि तसंच सगळे हा चित्रपट बघतील याची मला पूर्ण खात्री आहे. खूप भारी वाटते. आणि मी जेव्हा मला रेकॉर्डिंगला बोलवलं ना तेव्हा मला असं तेव्हा एवढं हे फील नव्हतं की ह्या गाण्याचा असा वापर, पण मला त्यांनी सांगितलं होतं की गाण्याचा आवाज तुम्हाला, तुमचा आवाज रॉ पाहिजे मला. आणि खूप वरच्यापटी म्हटलं, अरे एवढे वरच्यापटीत मी कसं काय गाणार, मला काय नाही गाव होते. आणि त्या लोकांनी ती म्हणजे ती प्रोसेस मला आवडली, त्या लोकांनी गाऊन घेतलं आणि तसा आवाज त्यांनी हे केला. आणि मी विचार नाही करू शकत त्याच्यापेक्षाही सुंदर पिक्चरायझेशन. आणि म्हणजे व्हेरी फ्रँकली सांगायचं की माझ्या गाण्याला कोण उठून जाऊ शकत नाही, कारण तो स्टोरी लाईनचा एक भाग आहे. त्यामुळे आणि एकूणच पिक्चर म्हणजे अर्धा पिक्चर आता मी बघतो आहे, त्या अर्धा पिक्चरच मला विषय हार्डच करून टाकणार आणि अतिशय ग्रेट आहे. आणि माझं गाणं तुम्हाला आवडलंच असेल. लपेटून बसली दुनिया भयाचं हे धुक, तका मका आत बघती राया एकमेका लोक, कोण कुणा बोलले नात गाव झालं मुक, राऊळात जमला मेळा डोळ्यामंदी प्राण गोळार, भळाल देवा भळ कराया दाऊल चांग भल नाव कराया दाऊल, भक्तांचा हात धवा धराया दाऊल धावता धावा धावर या बर का एकदम विषय हाड करूया. कोल्हापूरचा पांढरा रस्ता याच्यामध्ये एवढा मिक्स झाला प्रेक्षकांना मी असं सांगतो की एका नवीन उमद्यात निर्मात्याचा, दिग्दर्शकाचा, एका कलाकाराचा एक फार मोठा चांगला प्रयत्न आहे. आणि त्याच्या प्रयत्नानं सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघावा. आणि त्यांना तुम्ही खरंच तुमचे आशीर्वाद हे सर्वात महत्त्वाचे आहेत, तुम्ही द्यावेत असं मला वाटतं. सर, या चित्रपटाच्या व्यतिरिक्त आपलं एक गाणं होतं जे अजयतुलसोबत खूप वाजलेलं, जाऊ देणे बाळासाहेब या चित्रपटामध्ये गाणं होतं डॉल्बीवाल्या. हो, आणि या गाण्याचा वापर हिंदी सिनेमा सृष्टीवाल्याने चित्रपटामध्ये, तर मराठी चित्रपटाचं कलाकाराचं जेव्हा गाणं एवढ्या गाजावाजे आणि ते पण एवढ्या चांगल्या लेवलवरती होतं, तर ते कसं तुम्हाला दिसतं आणि कशा प्रकारचं ते सेलिब्रेशन तुमच्या मनात होतं त्याच्याबद्दल थोडंसं? त्या गाण्याचं म्हणजे मी पूर्वी शाहीर निवृत्ती पवारांचं काठीने घुंगडे हे गाणं गायलं होतं आणि ते त्यांना आवडलं होतं. मला अजयजी नंतर म्हणाले पण की आम्ही जेव्हा काहीच आमचं नाव नव्हतं काय नव्हतं आणि तेव्हा आम्ही ठरवलं होतं की जेव्हा कधी आपण संगीतकार होऊ ते ह्या गाण्याचा ह्या माणसाचा आपण विचार करू. आणि माझं लक की मी रिटायर झाल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षी मी गाणं गायलेलं आहे. आणि म्हणजे तोपर्यंत असं वाटलं नव्हतं मी गायक म्हणून येईल, पण खऱ्या अर्थाने गायक 60व्या वर्षानंतर झालो आणि मला खूप बूस्ट मिळाला. आणि थँक्स टू अजय अतुल आणि अर्थात तुम्हा सर्वांचेच आभार आहे. जेव्हा ॲनिमल चित्रपट पाहिलं असेल तुम्ही, तर जेव्हा आपलं गाणं एवढ्या मोठ्या पडद्यावरती एवढ्या मोठ्या कॅनव्हसवरती बघितलं आणि स्पेशली रणबीर कपूर सारखा हो त्या सिनेमामध्ये आहे, तर कशा प्रकारचं ते यमक जुळून आलेलं थोडंसं त्याच्याबद्दल? नाही, त्याबद्दल ॲक्च्युली विशेष मला माहिती नाही आहे त्याबद्दल, त्यांनी कसं घेतलं आहे आणि मी पण जास्त काही विचारलं नाही त्यांना. पण ते गाणं बघून मला खूप जणांचे फोन आले आणि खूप जणांच्या शुभेच्छा मला मिळाल्या. आणि आपलं मराठी माणसाचं कुठेही गाजावाजा न करताही या गाणं कुठेही जाऊ शकते आणि त्याला एक मोठा एक माइलस्टोन मिळू शकतो, हे म्हणजे मला खूप आनंददायी आहे वाटतं. सर, तुम्हाला तर आम्ही दोन वेळी गायल्याशिवाय सोडणार, दोन वेळी डॉल्बीवाल्याबद्दल तर झालंच पाहिजे. पोर जमली येशीवरती चर्चा बोरिंग झाली, चल र भावड्या पार्टीला मग पारावरती आली, टपरी माग रिसली क्वार्टर भावड्याला मग बसला स्टार्टर, चल र पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला, डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला डीजेला, डॉल्बीवाल्या बोलावं माझ्या डीजेला. खूप खूप धन्यवाद सर, थँक्यू सो मच.